तुम्ही असा सुंदर असा नजारा बघू शकताय. आम्ही आता डोंगर घाट चढत आहोत, बघू शकताय आजूबाजूची झाडी. त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये एक मठ पण आहे. आपण जवळपास मंदिर जवळ पोहोचलेलो आहोत. आता 1 ते 2 मिनिटा म्हणजे मंदिरच्या आतमध्ये एंट्री करणार आहे. तर आज सवासणीचा कार्यक्रम आहे. पूर्ण अजूनही गावातील 10-20 लोकांचा सवासणीचा कार्यक्रम आहे. तर कशाप्रकारे साजरा होतो ते आपण बघूया. ते आपलं रामदेवी रासाई मंदिर या ठिकाणी इथं आलेलो आहे आम्ही. इथं मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आम्ही आमच्या देवीकडे जाऊ. उंच डोंगरवरती आहे मंदिर, रासाईचं मंदिर. हाय. तुम्हाला पण घेत का? जणांच्या सवासणीचा कार्यक्रम आहे. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे माझ्या पाठच्या बाजूला मंदिराकडे पब्लिक आलेलं आहे. आणि इथं सवासणीचा कार्यक्रम हा जोरात होणार आहे. आज 20 ते 25 सवासणींचा कार्यक्रम आहे. सवासणी म्हणजे काय असतं नेमकं? की तुम्ही एखादे काहीतरी मागितलं देवाला किंवा घरामध्ये चांगलं कार्य झालं, शुभ कार्य. इथं गर्दी झालेली आहे. जर पण येणार नाही आता म्हणजे आई रासाई देवीची ओटी भरणी चालू आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकताय. त्याचप्रमाणे हार, फुले.
या ठिकाणी आता देवीची आरती चालू झालेली आहे. बरोबर 12 वाजता देवीची आरती होते. आता या ठिकाणी जे सवासने आहेत त्यांना जेवण वाढण्यात चालू आहे. पूर्ण आपापल्या जे सवासने ज्याच्या ज्याच्या आहेत ते ते आपापल्या माणसांना जेवण वाढायला चालू केलेलं आहे. आरती झाल्याच्या नंतर हा कार्यक्रम असतो. 1 ते 2 तास हा कार्यक्रम भोजनाचा चालत राहतो. आई हे तुमच्या सवास नाही आहेत ना ते झाले नाही खूप नाही काय नाव कुणाचे सवास नाहीत विनायक इंगोले विनायक इंगोले यांच्या सवास नाही इथं आहेत.
अवनीश